नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवंसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार बावीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये आज काही बाजार, बाजार, बाजार समितीमध्ये सुधारणा ही पाहायस मिळालेली आहे तर अहमदनगरमध्ये आज काय बाजारभाव आहेत सविस्तर आपण सर्वच बाजार समितीचा आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा सुरुवात आपण करूयात पिंपळगाव येथून बस पिंपळगाव बसवंत ते सरासरी कांदे एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचं एक अर्ध वक्कल एक हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकलं गोल्टी सरासरी आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त एक हजार चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकली टॉमॅटोचे सरासरी कॅरेट काल एकशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेटपर्यंत कॅरेट विकले तर टॉप क्वालिटीचं एखादं टोमॅटोचं कॅरेट तीनशे पासष्ट रुपये कॅरेटपर्यंत काल जास्तीत जास्त टोमॅटोला पिंपळगाव बसून तिथे बाजारभाव मिळाले आहेत चांदवड येथे उन्हाळी कांदा सरासरी एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचं एक अर्धा वक्कल एक हजार चारशे एकोणीस रुपये क्विंटलपर्यंत विकलं गोटीगोटा सरासरी आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्तीत जास्त एक हजार सदुसष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला वनी येथे एक नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे एकतीस रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन क्वालिटी कांदे एक हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन क्वालिटी कांदे नऊशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा सातशे ते एक हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी चारशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकली खात दोनशे पन्नास ते चारशे एकेचाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकली कळवण येथे एक नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन क्वालिटी कांदे एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन क्वालिटी कांदे एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले खात चारशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली गोल्डी गोल्डा सातशे ते एक हजार दोनशे पाच रुपये क्विंटलपर्यंत विकला देवाळा येथे सरासरी कांदा एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एखादा वक्कल एक हजार तीनशे वीस रुपये क्विंटलपर्यंत विकलं मनमाड येथे एक नंबर क्वालिटीचे कांदे सातशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन क्वालिटी कांदे पाचशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टी दोनशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकली खात चोपडा एकशे पन्नास रुपयापासून पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे सरासरी कांदे एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक वक्कल एक हजार चारशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकलं विंचूर येथे सरासरी कांदे एक हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक अर्धा वक्कल एक हजार पाचशे दोन रुपये क्विंटलपर्यंत विकलं येवला येथे सरासरी कांदे एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एखादं उकल एक हजार चारशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकलं अहमदनगर येथे आज आय पी क्वालिटीच्या कांद्याचे एक दोन लॉट एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर क्वालिटीच्या कांद्याचे म्हणजेच मोठे साईज कांदे एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदा एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डा एक हजार ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला तर ॲव्हरेज कांद्याचे भाव एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज अहमदनगर इथे निघाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा